पनवेल तालुक्यातील उसरली येथे युवा सेना व ग्रामस्थ मंडळी उसरली खुर्द यांच्या वतीने गावदेवी उसराई चषक 2022 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। यंदाचं या स्पर्धेचं पहिलंच वर्ष आहे। या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी झालं। या क्रिकेट स्पर्धेला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी भेट देत जोरदार फटकेबाजी केली। यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरोखर आज मनापासून सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही एक अतिशय चांगल्या अशा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी चांगला खेळ करा। मित्रांनी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही पराभव झाला तरी खचून जाऊ नका आणि जिंकला तरी उन्मत्त होऊ नका। अशा उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी खेळ करावा। आपल्याकडे मला वाटतं आज आमचे कोण दोन शब्द ऐकायला कोण तयार नाही, त्यानंतर सोनाली कुलकर्णी मॅडम इथं आहेत, त्यांना बघण्यासाठी जास्त महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत। मी पनवेलमध्ये त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना आणि रसिक आहेत क्रीडारसिक त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो। मुकेश भगत तसे संपूर्ण भगत परिवाराला इतक्या मनापासून आणि इतक्या आपुलकीने मला निमंत्रण पाठवलं, तर अर्थात त्याच कारणासाठी तुमच्या प्रेमामुळे मी आज इथे आली आहे। आणि मला छान वाटतंय की क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत आणि उसराई गावदेवी उसराई चषक 2022 पहिलंच वर्ष आहे, पण इतक्या दिमाखदार पद्धतीने आपण सुरुवात करत आहोत। मला खात्री आहे की पुढील अनेक वर्ष हे चषक इतकं गाजेल की महाराष्ट्र राज्यातून कोपऱ्या कोपऱ्यातून लोक येतील आणि लाईव्ह देखील पाहतील। आणि मला खात्री आहे इथे जे क्रिकेटपटू आहेत त्या सगळ्यांना पहिल्यांदा खूप मनापासून शुभेच्छा। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।